सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। भाजप सदस्य नोंदणी अभियानाला देवगड मध्ये सुरुवात झाली आहे। देवगड कणकवली वैभववाडी मतदारसंघातून 80,000 सदस्य नोंदणी पूर्ण करण्याचा आम्ही निश्चय केला असून तो पूर्ण करून देवगड हा भाजपचाच बालेकिल्ला आहे हे पुन्हा एकदा दाखवून देणार असा विश्वास भाजप नेते अतुल राव राणे यांनी व्यक्त केला। पाहूयात काय म्हणाले अतुल राव राणे। देशभरामध्ये संपूर्ण देशामध्ये सदस्य नोंद भारतीय जनता पक्षामार्फत सदस्य नोंदणी अभियान हे डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आलं आहे। डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी हे जनसंघाचे संस्थापक होते व त्यांच्या आठवणी आणि त्यांनी समाजाला दिलेली शिकवण ही सर्व शेवटच्या घटकापर्यंत शेवटच्या कार्यकर्त्यापर्यंत पोचावे हा यामागचा उद्देश आहे। ते संपूर्ण देशामध्ये 11 कोट भारतीय जनता पक्षाचे क्रियाशील सदस्य होते। पक्षाच्या नेत्यांनी संपूर्ण देशातून यावेळेला 20 कोटी सदस्य नोंदणी करण्याचा संकल्प मांडलेला आहे। 9 कोटी सदस्य अजून या वर्षी आम्ही वाढवणार आहोत। या संबंधात प्रत्येक जिल्ह्यामध्ये पूर्ण राज्यामध्ये सगळीकडे व प्रत्येक तालुक्यामध्ये बैठका सुरू आहेत व फार जोरात सदस्य नोंदणी अभियान चालू आहे। आज आम्ही सर्वांनी आमच्याबरोबर आमचे आदरणीय नेते अजितराव गुप्तेसाहेबही इथे होते यांच्यातर्फे आम्ही सर्वांनी आज सर्व बूथ प्रमुख तालुका कार्यकारिणी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून आज सदस्य नोंदणीचा आज शुभारंभ केलेला आहे। लवकरच आम्ही इथून या कणकवली देवगड आणि वैभवडी विधानसभेतून 80,000 आसपास सदस्य नोंदणी करण्याचा आम्ही संकल्प घेतलेला आहे आणि तो लवकरात लवकर करू। परंपरागत हा मतदारसंघ हा देवगडचा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्याची ओळख होती आणि ती ओळख काही परत मिळवण्याचा आम्ही सर्वांनी निर्धार केलेला आहे। यावेळेला आम्ही तो भारतीय जनता पक्षाकडे पुन्हा खेचून आणू। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।